हंबरुन वसराले चटती जवा गाय तवा मले तिचा मंदे दिसती माझी मायर दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायची माझा आटला होता पान्हा आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायची माझा आटला होता पान्हा पिठा मंदी आहो पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर सप्रेम नमस्कार विनंती विशेष तीर्थरूपाईस आई खूप काही गोष्टी सांगायच्या राहिल्या म्हणून हे आवर्जून पत्र लिहिले आज कदाचित विज्ञानामुळं वाचनामुळं या गोष्टी मला समजल्या तू माझ्यासाठी काय त्रास सहन केला त्याची जाणीव झाली म्हणून हे खास पत्र तुझ्यासाठी आई लग्नानंतरचा प्रवास तुझा सुरू झाला आणि जेव्हा मी पोटामध्ये होतो सुरुवातच झाली होती माझी अगदी एक महिना झाला असेल कदाचित माझ्यामध्ये अजून जीव येणं बाकीच होत तेव्हापासूनच तुझं रक्त आणि माझ शरीर बनायला सुरुवात झाली तुझ्या श्वासावरच माझा श्वास तुझ्या इच्छेवर माझ्या इच्छा तुझ्या भावनावर माझ्या भावना सगळं सगळं तुझ्यासारखं घडत होतो पण त्याची जाणीव मात्र आता झाली 2-3 महिने कसे गेले समजलंच नाही आहे 4-थ्या महिन्यात मला कदाचित शरीर यायला असेल हात येत असतील पाय येत असतील आणि मग मात्र हळूहळू जाणीव व्हायला लागली तू दुःखी असायचीस नाही तेव्हा मी पण आतून खूप दुःखी व्हायचो आणि कदाचित बाहेर आल्यावर जे दुःख तुझं मला दिसलं नाही त्यात मध्ये मात्र खरंच ग दिसायचं आणि तुला आठवतंय तू दुःखी असली की मी आतून हळूवार हात फिरवायचो ग पण तो हात कदाचित मी आणि तू दोघांनाच जाणवत असे तू आनंदी असली ना मलाही वाटायचं की आतमध्ये नाचावं तुला सांगावं आई मी खूप खुश आहे पण तेव्हाही मी तुला आनंदाने स्पर्श केला होता आणि तो कदाचित तुला आणि मलाच माहित असेल त्याच वेळी आई अजून एक गोष्ट व्हायची आपण ज्या समाजात राहायचो ना ते सगळे लोक मला आठवतात कधी कधी आजीने तुला त्रास दिला ना तू एकटीच जाऊन अंधारामध्ये रडत बसायचीस शेजारचे काका ना कायम तुझी काळजी घ्यायचे खायला काही काय आणून द्यायचे आजोबा पण आजोबाने एकदा हॉटेलमधून जिलेबी आणलेली आठवते मला पण खूप आवडायची तुझ्यासारखीच प्रत्येक आठवणी तुझ्या सोबत व्यक्त व्हायचे तुझ्या भावना माझ्या भावनांशी जोडल्या जायच्या या समाजाचा सगळ्यांचा परिणाम माझ्यावर होत होता आणि मी पोटात राहिल्यापासूनच तुला किती ग त्रास व्हायचा प्रत्येक दिवशी तुला उलट्या व्हायच्या पोटामध्ये जळजळ व्हायची तुला चालता यायचं नाही बसलं तरी खूप त्रास व्हायचा तेव्हा कळलंच नाही आज तुझ्यापासून दूर आलो तेव्हा मात्र याची अगदी अगदी खूप तीव्र जाणीव होती 5-व्या महिन्यात नाही मला इंद्रियांचे केंद्र येत होते त्यावेळेस तू बोललेली भाषा मला पूर्णपणे आठवते आणि खरं सांगू आई तिथंच मी ना दिवसाला जवळजवळ 5,000 शब्द नवीन शिकत होतो त्याच्या अगोदर मला माहितीच नव्हतं
बाबा म्हणजे काय, आजी कोण असते, टीव्ही कशाला म्हणतात, हे सगळं मी पोटातच शिकलो। तेव्हा तू वाचन पण खूप करायचीस। रामायण महाभारत वाचलेलं, गीता कुराण वाचलेलं मला आठवत आहे। तुझ्या सगळ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केलेला त्याग तू खूपच मोठा होता। खूप साऱ्या आवडीच्या गोष्टी तू खाणं सोडलं आणि मला आवडणाऱ्या गोष्टींचं खाणं सुरू केलं। किती कडू कडू गोळ्या खाल्ल्यात ग तू माझ्यासाठी, किती वेगवेगळे काढे प्यायलेस, जाणीव नाही ग झाली त्या। पण आज ह्या आवर्जून पत्रातून प्रत्येक महिन्याचं बाहेर येण्यापर्यंत प्रवास सांगावा असं वाटतो। आई तुला जेव्हा 6वा महिना सुरू झाला ना, तेव्हा मला सगळं जाणवायला लागलं होतं, प्रेम दुःख। तू डिप्रेशन, हा दबावामध्ये होतीस ना, ते सुद्धा ग जाणवायचं मला। वाटायचं की पटकन बाहेर या म्हणे, तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसून सांगावं, आई अगं मी आहे ना तुझ्या सोबत, तुला कोणाची गरज आहे, आपण दोघं सोबत असू ना आणि आपले बाबा, तर आपण कोणाशीही लढू शकतो, किती अवघड संकट असे। आजी पण मनातून चांगले बाहेर आल्यावर समज, बघता बघता तुझा तोही महिना संपला, तुला 7वा महिना सुरू झाला आणि त्या महिन्यात असं म्हणतात की बाळाला जे पण काही शिकवता येतं ते शिकवायला पाहिजे। जर त्याला मोठा संगीतकार बनवायचं असेल तर त्याला संगीत शिकवायला पाहिजे, जर मोठा गायक बनवायचं असेल तर त्याला गायन शिकवायला पाहिजे। आणि तू त्यावेळेस पण खूप कष्ट केले, 7व्या महिन्यात तुला बाहेर फिरायचा खूप त्रास व्हायचा। बाकीच्यांच्या आईंना ना कदाचित 3-3, 4-4 महिन्यापर्यंतच उलट्या होतात, त्रास होतो, पण तुला मात्र 8-8, 9-9 महिन्यापर्यंत त्रास व्हायचा। मलाही खूप वाईट वाटायचं, वाटायचं की देवानं माझ्या आईला इतका त्रास का दिलाय, कदाचित त्याहून जास्त त्रास मी बाहेर आल्यावर दिलाय का। बघता बघता आई हा प्रवास तुझा 8व्या महिन्यापर्यंत आला, आणि म्हणतात की तेव्हा जेवढं पण शिकवाल तेवढं कमी, कारण बाळ जवळजवळ दिवसाला 5000 नवीन गोष्टी शिकू शकतं, नवीन शब्द शिकू शकतं, आणि तुझं धार्मिक वाचन, धार्मिक वातावरण याच्यामधून खूप काही शिकायला मिळायचं। आई एक गोष्ट सांगू तुला, हा जो 9 महिन्यांचा प्रवास तू सहन केलायस ना, तो दगडाचं ओझं पोटावर घेऊन खरंच ग खूप अवघड होता हा प्रवास। आज जेव्हा तुम्हाला पाण्याचं कॅन जरी आणायला लावतेस ना, त्या कॅनचं पण एवढं ओझं वाटतं, तू तर माझ्या एवढं ओझं सहन करत होतीस 9 महिने। कशी चालायचीस ग तू, मला तर आज या अंगावरून त्या अंगावर पालतं उत्थानं झोपल्याशिवाय झोपच येत नाही बघ, तुला तसं नसेल ना ग करता येईल। तुला आवडीच्या वस्तू सोडल्यावरती वाटायचं का ग की माझ्या मुलासाठी मी काहीही करते पण माझा मुलगा माझ्यासाठी काय करेल का। आई हे पत्र म्हणजे माझ्या मनातल्या भावना आहेत, त्या तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ग, कारण परवाच माझ्या मित्राच्या बाबतीत एक घटना घडली, ती त्याच्या आईनं मला सांगितली तेव्हा कळलं। तो मित्र आई लहान होता ना, कदाचित 3-4 वर्षाचा असेल, त्यावेळेस त्यानं त्याच्या वडिलांना म्हणजे त्याच्या वडिलांचं आणि त्याच्या चुलत्याचं जमिनीच्या वादावरून भांडण झालं होतं। त्या भांडणामुळं दोघांनी कोर्टामध्ये केस केली एकमेकांच्या विरुद्ध, वडील कोर्टाला जात होते, त्यावेळेस माझ्या मित्रानं वडिलांचा पाय पकडला आणि सांगितलं की बाबा मला तालुक्याच्या ठिकाणाहून एक जेसीबी आणि ट्रॅक्टर आणाल का, शेजारचा जो दादा आहे ना त्याच्याकडे आहे ते सगळं आणि मला सगळी चिडवतात, बाबा आणा ना प्लीज। त्याचे वडीलही बोलले, त्याची समजूत काढली, हो बाळा नक्की आण, काहीही झालं तरी घेऊन ये। बाबा गेलेच तालुक्याच्या ठिकाणी, दिवसभर कोर्टाचं काम केलं, आपल्या गावी येणारी संध्याकाळची 6ची ST त्यानंतर डायरेक्ट 9ची। बाबा धावत धावत आले स्टँडवर, पण 6ची ST निघून चालली होती, बाबांना सापडलीच नाही। एसटीच्या पाठीमागून त्यांनी एसटीवरती थाप मारली,
ड्रायव्हरने एसटी थांबवली तेवढ्यात त्यांना आठवलं की माझ्या मुलाने जेसीबी आणि ट्रॅक्टर आणायला सांगितलंय. बाबांनी एसटी जाऊ दिली, परत आवर्जून चालत पाठीमागे केले. जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन 9 बसने घरी यायला निघाले. पावसाळ्याचे दिवस होते काय आणि त्यावेळेस बसच दरीत कोसळली आणि त्याच्या बाबाचं त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालं. बायको आणि मुलगा घरी वाट बघत होते. 9 10 आणि घरासमोर अँबुलन्स येऊन थांबली. त्याच्यातून प्रेत काढलं. बायकोनं एक मोठा हंबरडा फोडलाय. सगळे लोक जमा झाले, रडारडी सुरू झाली. मोठ्यानं रडता रडता त्याच्या आईला जाणीव झाली की मी तर एवढा टाहू फोडून रडत आहे, पण माझ्या मुलावर, माझ्या बाळावर काय परिस्थिती. त्या क्षणी तिनं डोळे पुसले आहे. त्यानंतर ती कधीच रडली नाही. आणि आज स्त्रीचं काळी समजताना आई समजलं की तिने किती मोठा दगड ठेवला असेल ग स्वतःच्या हृदयावर. बाबा गेले, पण आई त्याच्यासाठी आई पण झाली आणि बाबा पण. रोज लोकांची मजुरी करायची, भांडी घासायची, धुणी धुवायची, पण त्यानं तिला खूप शिकवलं. त्याला त्याच बघता बघता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्याला मोठा साहेब बनवायचं होतं. आईची इच्छा होती. आईनं सांगितलं, बाळा काही कर पण तुला साहेब बनायचं. बाळानं सांगितलं, आई अग त्याच्यासाठी मला UPSC करावं लागेल, पुण्याला मुंबईला जावं लागेल. त्यासाठी 3-4 लाख रुपये खर्चे. आई म्हणाली, आजपर्यंत मी माझ्या भावांकडे, तुझ्या मामाकडे कोणतीही गोष्ट मागितली नाही. आज मागितली तर ते नाही म्हणणार नाही. त्या क्षणी आई निघाली, बसमध्ये बसली, मामाच्या गावी गेली आणि 4 लाख रुपये घेऊन बाळाच्या हातावरती ठेवले. मात्र त्या क्षणी आई म्हणाली, ज्या एसटी मधून मी उतरले त्याच एसटीत बसून तुला लगेच निघायचं. बाळ जायला तयार नाही. आई अगं 2 थांबतो ना, 2 जातो, काय फरक पडणार नाही. पण आईनं ऐकलं नाही. आईनं त्याच एसटी मध्ये त्याला बसवलं आणि पाठवून दिलं. 4 गेली, 5 गेली, मुलगा मोठा साहेब झाला आणि परत आला. आईला म्हणाला, आई सांग कोणाकोणाचे किती कर्ज आहे, मी सगळ्यांचं कर्ज फेडून देतो. आई म्हणाली, बाळा अरे तू गेलास ना, मी दररोज दुसऱ्यांच्यात कामाला जात होते. दिवसाचे 100-200 रुपये मिळत होते. मला एकटीला काय लागत रे, 500 रुपयाचा बाजार भरला की महिना निघत होता. सर्वांचे पैसे थोडे थोडे करून दिले. मग आई सांग ना, तुझ्यासाठी काय करू, वाटलं नव्हतं तू इतकं मोठं कर्ज फेडू शकतेस. ती म्हणाली, माझ्यासाठी जर काय करायचंच असेल बाळा, तर एक दिवस या म्हाताऱ्या आईसोबत झोप. मी समजेन की माझं तुझ्यावरचं सगळं कर्ज उतरलं, माफ झालं. मुलगा म्हणाला, अगं एवढंच आहे, तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो का. ती म्हणाली, जीव नको रे बाळा, माझा जीवच तू आहेस. बाळ आईसोबत झोपला. बाळाला नुसती झोप लागली, घोरायला लागला. तेवढ्यात आईनं त्याला हलवून उठवलं. बाळा, ए बाळा, उठ ना रे, मला तहान लागली, पाणी आणून देतोस का. बाळ ताडकन उठला, गेला पाणी घेऊन आला, आईच्या हातात दिलं. बाळ परत झोपला. 2 बाळ परत घोरायला लागला. परत आईनं उठवलं, बाळा उठ ना रे, मला गोळ्या आणून देतो का. हे आभाळ आलंय ना रे दम्याचा, मला दम्याचा त्रास होतोय. मला बाळ थोडासा रागातच म्हणाला, आई अगं मघाशीच सांगायचं ना, मी आणून दिली असते ना तुला. तरी बाळ गेला, गोळ्या आणून दिली, परत येऊन झोपला. 2 झाले, बाळ परत घोरायला लागला. आईनं परत बाळाला उठवलं. बाळा रे, परत एकदा मला काढा करून देतोस काय. आता मात्र बाळ रागावला होता. आई अगं एकदा सांग तुला काय काय हवंय ते. सारखं मला झोप लागली की उठू नको, उद्या सकाळी मला परत ऑफिसला पण जायचं आहे. तरी बाळ उठला, सगळं आणून दिलं, आईजवळ ठेवलं, परत झोपला. बाळा माझं डोकं खूप दुखतंय रे, दाबून घेतोस का. आता मात्र बाळाचा पारा पूर्ण चढला, पण तरी उठून त्यानं डोकं दाबून दिलं. बाळ परत झोपला, घोरायला लागला. आईनं परत त्याला उठवलं. बाळा पाणी आणून दे ना, मला गरम करून थोडस, घसा दुखतोय माझा. बाळ गेला रागा गरम पाणी घेऊन आला, आईजवळ ठेवलं आणि नकळत आईच्या हातून ग्लास थरथरला लटपटला आणि बाळ जिथं झोपतो त्याच ठिकाणी सांगतो, आई अगं तुला काय कळतं की नाही,
मी जिथं झोपणार होतो तिथंच पाणी सांडलंस, आता मी झोपणार कसा? तुला काही कळतं की नाही? त्यावेळेस त्याची आई म्हणाली, नाही रे कळत बाळा, कळतच नाही मला काही। तुझा बाप गेला ना त्यावेळेस तू 4 महिन्याचा होतास, सगळे जण टाहो फोडून रडत होते पण मी रडली नाही, कारण मला काही कळत नव्हतं। तुला शिकवण्यासाठी आई म्हणजे मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा म्हणजे मुलाची दुसरी आई असते हे बनावं लागलं, कारण मला काही कळतच नव्हतं बाळा। तुला शिकवताना दुसऱ्यांची धुनी भांडी केली, दुसऱ्यांचं खरकट अन्न खाल्लं, पण तुला मात्र चांगली भाकरी बनवून दिली बाळा, कारण मला काही कळतच नव्हतं रे बाळा। तुला शाळेत पाठवलं, तुझी फी भरली, मी स्वतः फाटकी कपडे घातले पण तुला चांगले ड्रेस दिले, कारण मला काही कळतच नव्हतं ना रे बाळा। तुला सुटा बुटा शाळेला पाठवलं, कॉलेजला पाठवलं, मी मात्र चप्पलला नाडा बांधून चप्पल घालत होते, फाटकी साडी घालत होते, अंगावर चिंध्या घालत होते, कारण मला काय कळतच नव्हतं ना रे बाळा। तुला पुण्याला पाठवलं, मोठा साहेब बनवलं, पण ते 4 लाख रुपये कसे आले होते हे आज तू मला सांगायला लावलंस बाळा। ते 4 लाख रुपये तुझ्या मामाने दिले नव्हते, मामाच्या घरी गेले, त्याला विनवणी केली, दादा अरे आजपर्यंत तुझ्याकडे कोणतीच गोष्ट मागितली नाही, माझ्या मुलाला मोठा साहेब बनवायचा, 3-4 लाख रुपये दे। त्या क्षणी माझ्या दादाने माझा हात पकडला आणि घराबाहेर काढलं, कारण ज्या दिवशी माझी आई मेली त्या दिवशी माझं माहेर संपलं, ज्या दिवशी माझा बाप गेला त्या दिवशी माझं माहेर संपलं। तिथून तशीच गेले तालुक्याच्या डॉक्टरांकडे, त्यांना हात जोडले, विनंती केली आणि माझी उजवी किडनी बाळा मी दान केली। घरी आल्यानंतर त्या क्षणी मी तुला यासाठी पाठवलं की कदाचित तू जर घरात आलास तर मला इथे पडलेले टाके तुला दिसतील आणि मग तुला जो झाला प्रकार त्याच वेळेस समजेल आणि तू कदाचित जाणार नाहीस। हे सगळं केलं बाळा मी, कारण मला काय कळतच नव्हतं घरे बाळा। त्यावरून आई मला वाटलं की आज हे तुला सांगणं महत्वाचं आहे, माझा अजून जन्म व्हायचा आहे, लवकरच येतो तुला भेटायला।